औरंगाबादमधल्या गुरु तेग बहादूर शाळेत चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीनं विद्यार्थ्यात हाणामारी झाली. नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका मुलानं काही बाहेरचे गुंड शाळेत बोलावले आणि त्यातनं दुसऱ्या विद्यार्थ्याला लाठ्यागाठ्यांनी मारहाण केली. शिक्षकांच्या वेळीच हालचालीमुळे गंभीर गुन्हा टळलाय. पाहूयात हा नेमका काय प्रकार आहे. अगदी चित्रपटामध्ये दिसणाऱ्या दृश्याप्रमाणे हे चित्र औरंगाबादच्या गुरु तेग बहादूर शाळेतील आहे. काही मुलं हातात लाठ्याकाठ्या चेन घेऊन शाळेत जात आहेत. यातील एक मुलगा शाळेतील पहिल्या मजल्यावर पोहोचताच दुसऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर या विद्यार्थ्यासोबत आलेल्या गुंडांनीही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीची पार्श्वभूमी म्हणजे नवव्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांमध्ये शाळेत वाद झाले. त्यातून एका विद्यार्थ्यानं बाहेरून काही गुंड मित्रांना बोलवलं आणि त्यातून हा सगळा वाद झाला. शाळेत यावेळी इतका गोंधळ झाला की सर्वच विद्यार्थी घाबरले आणि इतकंच नव्हे तर महिला शिक्षिका सुद्धा घाबरून गेल्या. अखेर काही शिक्षकांनी वेळी शाळेचे सर्व दरवाजे बंद केले आणि या मुलांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. या सगळ्या हल्ल्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालं. महिला स्टाफ त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आजूबाजूची परिस्थिती अशी पूर्ण भयभीत झाली. या खरंच निंदनीय प्रकार आहे सर हा, की शाळेमध्ये अशा प्रकारच्या गुंडांनी क्लासरूममध्ये जिथं विद्येचं दान केलं जातं, विद्या शिकवली जाते, अशा क्लासरूममध्ये जाऊन भान न बाळगता मारहाण करण्याची ही वृत्ती समाजाला फार वाईट वळण देते. या सगळ्या प्रकाराची संस्था चालकांनी सुद्धा गंभीर दखल घेतलीय. या मुलांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवस शाळेत पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी मागणीही संस्था चालकांनी केली आहे. हमारा काम जो है अच्छे ढंग से चल रहा है और वो डिसिप्लिन्ड है. सीसीटीवी कैमरे में उनकी फोटो कैद हो गई है. सारा काम सिस्टमेटिक स्कूल के अंदर चलता है और एडमिनिस्ट्रेशन ने उसकी दखल ली है, मैनेजमेंट ने उसकी दखल ली है, टीचर्स की मीटिंग हो गई है, सारा कुछ सिस्टमेटिक करके उसके ऊपर विचार किया जा रहा है. सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 5 मुलांना ताब्यात घेतले. या मुलांची जामिनावर सुटका सुद्धा झाली आहे. या गंभीर प्रकरणात तपास सुरू असल्याचं पोलीस सांगतात. शिक्षक जितेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार आपण एक गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये गैरकायद्याची मंडळी जमा केली आणि हातात लाठ्याकाठ्या घेऊन गोंधळ निर्माण केला, म्हणून त्यांच्याविरुद्ध आपण भादवी कलम 143, 147, 148 गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना काल अटक केली होती आणि रात्री त्यांना उशिरा त्यांचा जामीन राहिल्यामुळे जामीनवर सोडलेला आहे. नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांची भांडणं या पातळीवर पोहोचत असतील तर निश्चितच धक्कादायक आहे. त्यात गुंड शाळेत बिनधोक घुसतात, त्यांना कुणी अडवत नाही, हे सुद्धा धक्कादायक म्हणावं लागेल. पोलीस आता कारवाई करतीलही, मात्र असे गुन्हे किमान शाळेत घडू नये म्हणून शाळांनीही योग्य काळजी घेण्याची गरज आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.